नमस्कार, मी डॉक्टर मुग्धा राऊत। मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे। आमचे मुंबईमध्ये सांताक्रूज येथे एक विशेष केंद्र आहे, डॉक्टर राऊत्स सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी। ज्या जोडप्यांना वारंवार गर्भपात होतात किंवा ज्या जोडप्यांना वारंवार टेस्ट ट्यूब बेबी इलाजामध्ये अपयश येतं, अशा जोडप्यांची आम्ही एक विशेष इलाजाद्वारे लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपी आणि इतर इम्युनोमॉड्युलेटरी ट्रीटमेंटच्या इलाजाद्वारे ट्रीटमेंट करतो। गर्भपातापासून मातृत्वापर्यंत एक यशस्वी प्रवास, या मालिकेतील पुढचा भाग आज मी सादर करीत आहे। आजचा विषय आहे, लिम्फोसाइट इम्युनोथेरपी किती प्रभावी आणि किती सुरक्षित। या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं आहे की LIT अशा जोडप्यांना दिली जाते ज्यांना अनाकलनीय म्हणजे अनएक्सप्लेन्ड गर्भपात होतात किंवा ज्यांना वारंवार टेस्ट ट्यूब बेबीचा इलाज करूनही अपयश येतं। त्यासाठी या जोडप्यांचं पहिल्यांदा योग्य तपास केला जातो आणि मग त्यांना LIT दिली जाते। आज आपण बघणार आहोत की LIT ही किती इफेक्टिव्ह म्हणजे किती प्रभावी आहे आणि किती सुरक्षित म्हणजे किती सेफ आहे। LIT ही शेवटी एक इम्युनोथेरपी आहे, याचा अर्थ LIT चा परिणाम स्त्रीच्या इम्युन सिस्टीमवर म्हणजे रोगप्रतिकार प्रणालीवर होतो। या परिणामाला इम्युनो मॉड्युलेशन असं म्हणतात। आपण याआधी पाहिलं आहे की वारंवार होणारे गर्भपात किंवा टेस्ट ट्यूब बेबीच्या इलाजामध्ये आईच्या शरीरातल्या इम्युन सिस्टीमची गर्भावर एक विशेष इम्युन रिॲक्शन होते आणि त्यामुळे गर्भाचे रोपण होत नाही किंवा गर्भाची वाढ होत नाही। अशा जोडप्यांचे विशेष तपास करून ज्यांना LIT चा फायदा होणार आहे या अशा जोडप्यांची निवड केली जाते। LIT ट्रीटमेंट किती प्रमाणात यशस्वी आहे यासाठी जगभरात अनेक केंद्रांमध्ये संशोधन चालू आहे। या संशोधनाअंती असं बघितलं आहे की ज्या स्त्रियांना किंवा ज्या जोडप्यांना वारंवार गर्भपात होतात अशा जोडप्यांमध्ये LIT 80-85% प्रभावी आहे आणि ज्यांना टेस्ट ट्यूब बेबीचा वारंवार फायदा टेस्ट ट्यूब बेबीचा वारंवार अपयश येतं अशांमध्ये 75-80% प्रभावी आहे। ही संशोधने UK मध्ये प्रोफेसर मॉब्रे, इस्रेलमध्ये डॉक्टर हावर्ड काप आणि भारतातील डॉक्टर मनोज पांडे जे सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत यांचा समावेश आहे। आमच्या मुंबई येथील केंद्रामध्ये डॉक्टर राऊत्स सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी येथेही आमचा अनुभव असाच आहे। आम्ही आजपर्यंत 1200 अधिक LIT चा इलाज केला आहे। ज्या जोडप्यांमध्ये वारंवार गर्भपात होतात अशांमध्ये LIT चा इफेक्टिवनेस किंवा प्रभावीपणा 80-85% असतो आणि ज्यांना IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीच्या इलाजामध्ये वारंवार अपयश येतं अशांमध्ये 75-80% इतका आहे। LIT ट्रीटमेंट यशस्वी होण्यामागे 3 महत्त्वाची कारणं आहेत। पहिला म्हणजे जोडप्यांची योग्य निवड। यासाठी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की त्यासाठी काही विविध तपास असतात। या तपासावरनं ठरवलं जातं की कुठल्या जोडप्यांना LIT चा फायदा होणार आहे आणि अशाच जोडप्यांना LIT दिली जाते। दुसरं आहे LIT ची योग्य पद्धत आणि तिसरं आहे LIT नंतर काही विशेष इम्युनोमॉड्युलेटरी ट्रीटमेंटचा योग्य प्रकारे वापर करणं।
गेल्या 5 वर्षात जगभरात LIT-विषयी अनेक संशोधन झाली आहेत आणि अनेक शोध निबंधही प्रसारित झाले आहेत. डॉक्टर मोहन राऊत आणि मी या विषयावर एक विशेष पुस्तक लिहित आहोत, जे जर्मनीचं स्प्रिंगर पब्लिकेशन प्रसारित करणार आहे. आता आपण पाहिलं की LIT इलाज किती प्रभावी आहे, पण LIT इलाज हा किती सुरक्षित आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कुठलंही औषध किंवा कुठलाही इलाज आला, तो कितीही प्रभावी असला तरी त्याची सुरक्षितता जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, आणि ते असुरक्षित असेल तर त्याचा वापर करता येत नाही. LIT-च्या सुरक्षिततेविषयी सुद्धा खूप संशोधन झालं आहे. LIT-चा परिणाम स्त्रीच्या इम्युन सिस्टमवर होतो, त्यामुळे ह्या सुरक्षिततेचा दृष्टिकोन अगदी काटेकोरपणे तपासणं अतिशय महत्त्वाचं आहे. LIT-मुळे जो परिणाम इम्युन सिस्टमवर होतो त्याला इम्युनोमॉड्युलेशन असं म्हणतात. LIT-मुळे इम्युन रिस्पॉन्समध्ये बदल होतो आणि गर्भाविरुद्ध इम्युन रिॲक्शन होत नाही. LIT-मुळे इम्युन सिस्टम दडपली जात नाही किंवा सप्रेस होत नाही, आणि LIT-मुळे स्त्रीची इम्युनिटी कमी होत नाही आणि त्यामुळे तिला दुसरे कुठलेही आजार होत नाही किंवा इन्फेक्शन्स किंवा जंतुसंसर्गही होत नाही. अनेक संशोधनानंतर असंही दिसून आलं आहे की LIT-नंतर तीव्र ॲलर्जी किंवा जे ॲनाफायलॅक्सिस रिॲक्शन म्हणतात तेही होत नाहीत. LIT-नंतर ग्राफ्ट वर्सेस होस्ट रिजेक्शन किंवा ग्राफ्ट वर्सेस होस्ट रिजेक्शन किंवा कुठलेही ऑटो इम्युन आजार स्त्रीला होत नाहीत. याविषयी सर्वात मोठं जगभरातील संशोधन क्लिंग यांनी जर्मनीमध्ये केलं. त्यांनी अशा स्त्रियांचा तपास केला, 4,500 स्त्रियांचा तपास केला ज्यांनी LIT घेतलं होतं, आणि ह्या सर्व स्त्रियांमध्ये 4,500 स्त्रियांमध्ये त्यांना असं दिसून आलं की LIT-नंतर कुठलीही ॲनाफायलॅक्टिक रिॲक्शन, ग्राफ्ट वर्सेस होस्ट रिजेक्शन किंवा ऑटो इम्युन रिॲक्शन ही स्त्रीला होत नाही. आमच्या सेंटरमध्येही आम्हाला असाच अनुभव आहे. या सर्व चर्चेवरून आपल्या लक्षात आलं आहे की वारंवार होणाऱ्या गर्भपातांमध्ये किंवा टेस्ट ट्यूब बेबीमध्ये इलाजामधील अपयशावर LIT हा एक प्रभावी इलाज आहे. जगभरातील अनेक संशोधनात आणि शोध निबंधामध्ये LIT हा एक प्रभावी इलाज आहे, आणि सुमारे 80% जोडप्यांमध्ये ते यशस्वी आहे. LIT प्रभावी असण्याबरोबरचही सुरक्षितही आहे. LIT-मुळे इम्युनिटी कमी होत नाही, तसेच LIT-मध्ये नंतर कुठलेही मोठे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की LIT ही प्रभावी आणि सुरक्षित इलाज आहे, परंतु त्यासाठी जोडप्यांची योग्य निवड करणं, योग्य पद्धतीने LIT करणं आणि LIT ट्रीटमेंट नंतर योग्य इम्युनोमॉड्युलेटरी औषधांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास तो जरूर शेअर करा. ज्यांना ह्याची गरज आहे त्यांना ह्याची माहिती मिळू शकेल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईनवर फोन करू शकता. आमचा हेल्पलाईन नंबर आहे 9833201522, आणि तुम्ही आमच्या वेबसाईटवरही जाऊ शकता www.icprm.in. गर्भपातापासून मातृत्वापर्यंत एक यशस्वी प्रवास या मालिकेतील पुढचा आणि शेवटचा भाग आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. त्याचा विषय आहे LIT कुठे घ्याल.
या चर्चेमध्ये आपण बघणार आमच्या सेंटरविषयी, म्हणजे डॉक्टर राऊत सेंटरविषयी, रिप्रोडक्टिव्ह डॉक्टर राऊत सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजीविषयी अधिक माहिती घेणार आहोत. तर लवकरच भेटूया. धन्यवाद.